सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन। शालेय जीवनापासूनच समाजकार्याची आवड असलेल्या सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेल्या हरिभक्त परायण तुकारामबुवा तुळशीराम कांचन व आदर्श जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त मितभाषी दूरदृष्टी लाभलेले उरुळे कांचन तसेच परिसरातील गावांच्या विकासात मोलाचे सहकार्य असलेले माजी संचालक यशवंत सहकारी साखर कारखाना, चेअरमन श्रीकृष्ण दूध उत्पादक संघ उरुळे कांचन, विश्वस्त महात्मा गांधी सर्वोदय संघ उरुळे कांचन अशा विविध पदांवर कार्यरत असलेले व आपल्या कार्यकौशल्याने जनसामान्यांच्या हृदयात ठसा उमटविणाऱ्या श्री महादेव तुकाराम कांचन व सौ प्रतिभाताई महादेव कांचन, अध्यक्ष महाराष्ट्र फूल उत्पादक संघ, अध्यक्ष अस्मिता महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित यांच्या सुनबाई सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन या ग्रामविकासाच्या व समाजकार्याचा ध्यास उराशी बाळगून गावाची प्रगती उन्नती विकास व आपल्या सेवेसाठी वार्ड क्रमांक 2 मधून किटली या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत। एकूणच वारकरी संप्रदाय समाजकारण राजकीय कौटुंबिक वारसा लाभलेल्या सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन व श्री अजिंक्य महादेव कांचन हे दाम्पत्य अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। विशेष म्हणजे आपला वार्ड प्रभाग आपले गाव असा भेदभाव न करता संपूर्ण जिल्ह्यात हे दाम्पत्य समाजसेवेचे पवित्र कार्य करीत आहे। सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन व श्री अजिंक्य महादेव कांचन हे दोघेही उच्च शिक्षित शांत संयमी आहेत। श्री अजिंक्य महादेव कांचन हे पुणे डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक्स तसेच मास्टर्स गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष असून त्या माध्यमातून त्यांनी कित्येक नवोदित खेळाडूंना सहकार्य केले आहे। त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करीत असतात। तसेच ते क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य असून उरुळे कांचनमधील कामगार वर्ग व विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून बऱ्याचशा एक्सप्रेस रेल्वेंचा थांबा उरुळे कांचन रेल्वे स्थानकावर करून घेतला। लवकरात लवकर लोकल थावावी, रेल्वेचा अनियमितपणा अशा अनेक समस्यांवर तोडगा काढला। सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन यांनी अस्मिता महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळवून दिले। तसेच अस्मिता ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जवळपास 2 ते 2500 महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच आपल्या प्रत्येक वाढदिवस हे ऋतुजाताई कांचन या अनाथ मुकबधीर ऊसतोड कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप, कपडे, टीव्ही संच वाटप करून त्यांच्याबरोबर साजरा करतात। शहराच्या ठिकाणी नेऊन त्यांना चित्रपट दाखवणे, तारांकित हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर जेवण करणे असे अनेक उपक्रम ऋतुजाताई कांचन दरवर्षी आपल्या व आपल्या पतीच्या जन्मदिनी राबवित असतात। उरुळे कांचन ग्रामस्वच्छता अभियान या ग्रुपच्या माध्यमातून कसलीही लाज व गर्व न बाळगता स्वतः हातात झाडू घेऊन ग्रामस्वच्छतेचे काम, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे काम, तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन, कचरा विलगीकरणाचे डबे डस्टबिन वाटप इत्यादी उपक्रम संयुक्त विद्यमाने राबवितात। रुग्णसेवेमध्ये नेत्र तपासणी, चष्मे वाटप, आरोग्य शिबिर, दिव्यांग म्हणजेच अपंग बांधवांसाठी व्हीलचेअर, कमोड चेअर इत्यादी साहित्य वाटप, तसेच स्वखर्चातून ग्रामस्थांसाठी विनामूल्य रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स सौ ऋतुजाताईंनी उपलब्ध करून दिली आहे। नागरी सुविधांमध्ये शासन आपल्या तारी या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना आधार कार्ड, पॅन कार्ड, विवाह नोंदणी दाखला, राशन कार्ड इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे बनवून देण्याचे काम, तसेच पासपोर्ट कॅम्पचे आयोजन सौ ऋतुजाताई कांचन यांचे पती श्री अजिंक्य महादेव कांचन हे करीत असतात। जिल्हा परिषद शाळेतील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्य वाटप, कोरोना कालावधीमध्ये गरिबांसाठी राशन अन्नधान्य वाटप, लॉकडाऊनमध्ये पोलीस बांधवांना नाकाबंदी तसेच सुरळीत वाहतुकीस मदत व्हावी म्हणून बॅरिकेड्सचे वाटप, कोल्हापूर व केरळच्या पूरस्थितीत अन्नधान्यांचे वाटप इत्यादी सामाजिक कार्य सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन
या सामाजिक जाणीवेतून करतात. म्हणूनच अशा निस्वार्थी, सुस्वभावी, उच्च शिक्षित, संयमी उमेदवार सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन यांनाच बहुमताने निवडून द्या. गावाची प्रगती, विकास व उन्नतीचे भागीदार व्हा. किटली या चिन्हासमोरील बटन दाबून सौ ऋतुजाताई अजिंक्य कांचन यांचा बहुमताने विजय करा. नमस्कार, मी ऋतुजा अजिंक्य कांचन, उरळी कांचन ग्रामपंचायत निवडणूक 2021 ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ पॅनल वॉर्ड क्रमांक 2 मधून मी OBC महिला या गटातून उमेदवारी मिळवलेली आहे. माझं चिन्ह आहे किटली. मी महादेव तुकाराम कांचन व प्रतिभा महादेव कांचन यांची मी सून आहे. श्री अजिंक्य महादेव कांचन यांची पत्नी आहे आणि कैलासवासी श्री शिवलाल भोसले यांची मी कन्या आहे. मला हा सामाजिक वारसा व वस्त्र ह्या लोकांकडनंच लाभलेला आहे. माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एक हात जोडून विनंती आहे की ज्या व्यक्तीला सामाजिक कार्य करायची आवड आहे, इच्छा आहे आणि तो निस्वार्थीपणे प्रत्येक वेळेस तुमची कामं करत आलेला आहे, त्याच व्यक्तीला तुम्ही ह्यावेळेस तुमचं बहुमूल्य मत द्यावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.